मुलांनो तुमच्या घरात तुम्ही कोणाबरोबर राहता बरोबर आईबाबांबरोबर आई तुम्हाला माहिती आहे की आई वडील आणि मुले एका घरात राहतात त्यांच्याबरोबर आजी आजोबाही राहतात अशा घरात सर्वांच्या गरजा पूर्ण होतात सर्वजण एकमेकांना मदत करतात अशा घरात राहणाऱ्या सर्व लोकांना मिळून कुटुंब असं म्हणतात कुटुंबातील व्यक्तींमध्ये जिव्हाळा असतो म्हणजे मुलांना बरे नसले जखम झाली तर आई बाबा लगेच मुलांना औषध देतात गरज लागली तर पटकन डॉक्टरकडे नेतात कुटुंबातील लोकांची संख्या आणि नाते याप्रमाणे कुटुंबाचे प्रकार ठरतात आपण आता त्याची माहिती घेऊया छोटे कुटुंब काही कुटुंबांमध्ये आई वडील आणि त्यांची एक किंवा दोन मुलं एवढीच माणसं राहतात अशा कुटुंबांना छोटे कुटुंब असं म्हणतात मोठे कुटुंब काही कुटुंबात आई वडील त्यांच्या मुलांबरोबर राहतात त्यांच्याबरोबर त्याच घरात मुलांचे आजी आजोबा काका काकू तसेच मुलांची चुलत भावंडे असे सर्वजण एकत्र राहतात अशा कुटुंबांना मोठे कुटुंब असं म्हणतात विभक्त कुटुंब नोकरी उद्योग किंवा व्यवसायाच्या निमित्ताने एका घरातील माणसं वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागतात तिथे त्यांना स्वतःचे असे नवीन घर करावे लागते त्यामुळे त्यांच्या आधीच्या कुटुंबापासून त्यांची नवी वेगळी कुटुंबे तयार होतात अशा कुटुंबांना विभक्त कुटुंब असं म्हणतात विस्तारित कुटुंब आपल्या कुटुंबाशी आपले अनेक नातेवाईक जोडलेले जवळचे असतात काका काकू मामा मामी आत्या मावशी आपल्या गोत्याचे असतात अशा कुटुंबाला विस्तारित कुटुंब असं म्हणतात नातेवाईकांमध्ये आपले कुटुंब विस्तारते म्हणजेच पसरते काही वेळा सर्वजण एका घरात राहत नाहीत पण त्यांच्यात प्रेम असते जिव्हाळा असतो लग्न मुंज बारसे हळदी कुंकू अशा समारंभांना ते एकमेकांना भेटतात काही वेळा काकांची मुले मावशीची मुले आपल्याकडे येऊन बराच काळ राहतात हे सुद्धा विस्तारित कुटुंबच आहे काळाप्रमाणे कुटुंब संस्था बदलत जाते एकत्र कुटुंबातील लोकांना नोकरीच्या ठिकाणी जावे लागते तेव्हा कुटुंबाचा प्रकार बदलून ते विभक्त कुटुंब होऊ शकते वंशावळ आपल्या आजी आजोबांपासून मोजायला सुरुवात करूया ती पहिली पिढी समजूया त्यांची मुले म्हणजे आपले आई बाबा ही दुसरी पिढी झाली त्यांची मुले म्हणजे आपण ही तिसरी पिढी झाली अशाच प्रकारे आपल्या आधी आणि नंतर अनेक पिढ्या तयार होतात कोणाची मुले कोण हे सांगण्यासाठी आपण एकाखाली एक अशी आपल्या आधीच्या व नंतरच्या सर्व पिढ्यांमधील लोकांची नावे लिहितो यालाच वंशावळ असं म्हणतात तुमच्या कुटुंबाची वंशावळ तुम्ही पाहिली आहे का नसेल तर आईबाबांना ती काढून दाखवायला सांगा कुटुंब कोणत्याही प्रकारचे असले तरीसुद्धा घरातील प्रत्येकाने घरातील काही कामे केलीच पाहिजेत तुमच्या घरातील कामांची यादी करा बघा बरं किती कामं असतात ते कुटुंबातील आपली कामे पाण्याची साठवण करणे स्वयंपाक करणे स्वच्छता करणे झाडांना पाणी घालणे वापरलेली भांडी धुणे अशी विविध कामे घरात रोज करावी लागतात घरात सणवार समारंभ साजरे होतात पाहुणे येतात त्यांचे स्वागत करावे लागते त्यांच्यासाठी चहा करणे सरबत करणे अशीही कामे असतात म्हाताऱ्या आजी आजोबांची काळजी घ्यावी लागते त्यांना वेळेवर औषध व जेवण देणे महत्त्वाचे असते घरात अशी खूप कामे असतात घराची स्वच्छता व सजावट गौरी गणपती दिवाळी नाताळ ईद बैसाखी अशा सणांच्या आधी आपण घराची स्वच्छता व सजावट करतो तसेच लग्न मुंज बारसे हळदी कुंकू अशा विशेष प्रसंगीही आपण घराची स्वच्छता व सजावट करतो कोणतीही सजावट करताना सजावटीसाठी रासायनिक रंगांचा वापर करू नका तसेच थर्माकोलचाही वापर करू नये कारण थर्माकोल कुजत नाही निसर्गात तो तसाच पडून राहतो आणि त्यामुळे आपले पर्यावरण खराब होते आपण घरात वस्तू विकत आणतो त्याच्या वेष्टनाचा त्यावर गुंडाळलेल्या कागदाचा पिशवीचा पदार्थांच्या बाटल्यांचा कचरा तयार होतो स्वयंपाक करतानाही भाज्यांची देठे फळांची साले यांचा दररोज कचरा तयार होतो घरातील कचरा इकडे तिकडे फेकू नये तो कचरा पेटीतच टाकावा कचरा रस्त्यावर तर मुळीच फेकू नये ओला आणि सुका कचरा घरात कचरा तयार झाला की तो लगेच वेगळा ठेवावा एक डबा सुक्या कचऱ्यासाठी वापरावा तर दुसरा डबा ओल्या कचऱ्यासाठी ठेवावा असे केले तर परिसर स्वच्छ राहायला मदत होते भाज्यांची देठे फळांची साले अंड्याची कवचे झाडाची पडलेली पाने हे कुजणारे पदार्थ आहेत याला ओला कचरा असं म्हणतात शक्य असल्यास घरातील ओला कचरा घरातच जिरवावा यासाठी एक खूप सोप्पा उपाय आहे बरं का ओला कचरा दररोज एका कुंडीत घालत जावे काही महिन्यांनी ती कुंडी भरेल कुंडी भरल्यावर ती झाकून बंद करावी आता दुसऱ्या कुंडीत ओला कचरा टाकायला सुरुवात करावी बंद केलेली कुंडी तीन महिन्यांनी उघडावी त्यातील कचऱ्याचे आपोआप खत तयार झालेले असते हे खत झाडांना घालता येते प्लास्टिकच्या पिशव्या पत्रा काच हे सगळे न कुजणारे पदार्थ आहेत ह्याला सुका म्हणजे कोरडा कचरा असं म्हणतात असा सुका कचरा नेण्यासाठी कचरा वेचक म्हणजे सुका कचरा घेऊन जाणारे लोक येतात त्यांना हा सुका कचरा द्यावा ई कचरा आता बरेच जण मोबाईल फोन संगणक कॅमेरे अशी साधनं वापरतात काही वेळा या वस्तू नादुरुस्त होतात किंवा बंद पडतात त्या टाकून द्याव्या लागतात काही वेळा नवीन वस्तू बाजारात येतात म्हणून जुन्या वस्तू टाकून द्याव्या लागतात या वस्तू न कुजणाऱ्या असतात सी डी व्ही डी पेन ड्राईव्ह संगणकाचे भाग अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा प्रचंड वापर आता वाढला आहे या वस्तू कायमच्या नादुरुस्त झाल्या की त्या निरुपयोगी होतात या निरुपयोगी वस्तूंचा जो कचरा साचतो त्याला ई कचरा असं म्हणतात या कचऱ्याची विल्हेवाट लावणं ही एक मोठी अडचण आहे हा कचरा कुजतही नाही किंवा त्यापासून नवीन वस्तूही तयार करता येत नाहीत काही ठिकाणी ई कचरा संकलित म्हणजे एकत्र एक करायला सुरुवात केली आहे मुलांनो अशा प्रकारे आपण पर्यावरणाचे संरक्षण करू शकतो मग काय कराल ना आता घरीच खत तयार सारांश आई वडील आणि त्यांची मुले एका घरात राहतात त्यांच्याबरोबर आजी आजोबाही राहतात अशा घरात सर्वांच्या गरजा पूर्ण होतात अशा घरात राहणाऱ्या सर्व लोकांना मिळून कुटुंब असं म्हणतात काही कुटुंबांमध्ये आई वडील आणि त्यांची एक किंवा दोन मुले एवढीच माणसे राहतात अशा कुटुंबांना छोटे कुटुंब असं म्हणतात काही कुटुंबात आई वडील त्यांच्या मुलांबरोबर राहतात त्यांच्याबरोबर त्याच घरात मुलांचे आजी आजोबा काका काकू तसेच मुलांची चुलत भावंडे असे सर्वजण एकत्र राहतात अशा कुटुंबांना मोठे कुटुंब असं म्हणतात नोकरी उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने एका घरातील माणसे वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागतात तिथे त्यांना स्वतःचे नवीन घर करावे लागते यामुळे त्यांच्या आधीच्या कुटुंबापासून त्यांची नवी वेगळी कुटुंबे तयार होतात अशा कुटुंबांना विभक्त कुटुंब असं म्हणतात आपल्या कुटुंबाशी आपले अनेक नातेवाईक जोडलेले जवळचे असतात काका काकू मामा मामी आत्या मावशी आपल्या नात्या गोत्याचे असतात अशा कुटुंबाला विस्तारित कुटुंब असं म्हणतात कोणाची मुले कोण हे सांगण्यासाठी आपण एकाखाली एक अशी आपल्या आधीच्या व नंतरच्या सर्व पिढ्यांमधील लोकांची नावे लिहितो याला वंशावळ असं म्हणतात प्लास्टिकच्या पिशव्या पत्रा काच हे न कुजणारे पदार्थ आहेत याला सुका म्हणजे कोरडा कचरा असं म्हणतात भाज्यांची देठे फळांची साले अंड्याची कवचे झाडाची पडलेली पाने हे कुजणारे पदार्थ आहेत ह्याला ओला कचरा असं म्हणतात सी डी व्ही डी पेन ड्राईव्ह संगणकाचे भाग अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा प्रचंड वापर वाढलाय या वस्तू कायमच्या नादुरुस्त झाल्या की त्या निरुपयोगी होतात या निरुपयोगी वस्तूंचा जो कचरा साचतो त्याला ई कचरा असं म्हणतात पारिभाषिक शब्द छोटे कुटुंब मोठे कुटुंब विभक्त कुटुंब विस्तारित कुटुंब वंशावळ ओला कचरा सुका कचरा ई कचरा स्वाध्याय काय म्हणतात ते लिहा कुजणाऱ्या पदार्थांचा कचरा संगणकाचे जुने भाग वायर इत्यादी इलेक्ट्रॉनिक कचरा न कुजणाऱ्या पदार्थांचा कचरा वंशावळ सुका कचरा नेणारे काय कराल विजूच्या घरात बराच कोरडा कचरा साठून राहिला आहे विजूने टिंब 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 मुग्धाने प्लास्टिकच्या डब्यातून आणलेला वडापाव खायला सुरुवात केली मात्र तिला वडा तिखट लागला तिने पाव खाल्ला उरलेला वडा तसाच डब्यात ठेवला मुग्धाने टिंब 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 भाऊंच्या घरी ओला कचरा नेण्यासाठी कोणीही येत नाही भाऊंनी टिंब टिंब कुसुमताईने ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी एकच टोपली ठेवली आहे आईने टिंबटिंबटिंब